नमस्कार मित्रांनो, सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठीचे काही उपाय आज आपण पाहणार आहोत। जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि वैभव येईल। घरामध्ये आर्थिक समस्या कधीही येणार नाहीत। मित्रांनो, सूर्योदयाच्या वेळी आपण कधीही झोपू नका, यामुळे आपले नशीब देखील झोपलेलेच राहते। कुलदेवीच्या चरणी वाहिलेले कुंकू आपल्या कुंकवात मिसळून रोज उपवर मुलीला लावण्यास सांगा, यामुळे मुलीचे लग्न लवकर होते आणि योग्य वर तिला मिळतो। जर आपल्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असेल तर दररोज हनुमान चालीसाचे पठण करावे। दररोज 3 वेळा हनुमान चालीसा पठण केल्याने साडेसाती सौम्य बनते। कितीही कष्ट केले तरीही जर आपल्यावर असणारे कर्ज फिटत नसेल तर भौम प्रदोष व्रत अवश्य करा, यामुळे धनप्राप्ती होते आणि आपल्यावर असलेले कर्ज लवकरात लवकर फिटते। गुरु पुष्यामृत योगावर गजानन विजय या ग्रंथाचे पठण करा। तुमची जी काही मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल। ज्या पुरुषाचे लग्न जुळत नसेल त्याने सोन्याच्या अंगठीत शुक्राचे रत्न हिरा धारण करावा। शुक्र विवाह सुखाचा कारक आहे, असे केल्याने तुमचे लग्न लवकरात लवकर जुळेल। तुम्ही जो कुठला व्यवसाय करत आहात किंवा नोकरी करत आहात तर त्यातून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम सत्पात्री दान करावी, म्हणजेच गोरगरिबांना गरजूंना दान करावे। यामुळे भविष्यात आणखी पैसा मिळतो, मन समाधानी राहते, त्याचबरोबर यश आणि कीर्ती देखील मिळते। मनातील एखादी इच्छा लवकरात लवकर जर पूर्ण करायची असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज 108 वेळा जाप करावा। तुमची इच्छा ताबडतोब पूर्ण होईल। एखाद्या स्त्रीचा नवरा जर मनाप्रमाणे वागत नसेल तर तिने 11 कडकडीत गुरुवार करावेत। सायंकाळी दत्तात्रेयांना एखादं फळ नैवेद्य म्हणून अर्पण करावं आणि मनोभावे प्रार्थना करावी की माझा संसार सुखाने चालू दे आणि नंतर उपवास सोडावा। तुमच्या दाम्पत्य जीवनात सुधारणा झालेली तुम्हाला दिसून येईल। उगवत्या सूर्याकडे पाहत दररोज 1 मिनिट त्राटक करावे, यामुळे डोळ्यात दिव्य तेज निर्माण होते। दररोज असे केल्याने जर एखाद्या व्यक्तीच्या नजरेस तुम्ही नजर मिळवली तर ती व्यक्ती वशीभूत होते। मुलांनी अभ्यास करावा, संस्कारी बनावं, यासाठी नवनाथ भक्तिसागर या ग्रंथातील 5व्या अध्यायाचे दररोज संध्याकाळी 7 नंतर आई किंवा वडिलांनी वाचन करावे। मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करावा। संकट काळात शक्यतो सफेद रंगाचे वस्त्र परिधान करावे। जर ते करणे शक्य नसेल तर किमान पांढरा रुमाल तरी आपल्या जवळ ठेवावा आणि रोज स्नान केल्यानंतर भगवद्गीतेतील 9वा अध्याय वाचावा, यामुळे येणारे संकट सौम्य बनते। जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत आहात तर श्री गजानन जय गजानन हा मंत्र म्हणत गणपती बाप्पांना 108 दुर्वा वाहाव्यात। त्यातील 4-5 दुर्वा आपल्या खिशात ठेवून मगच घराबाहेर पडावे। असे केल्याने आपण जे काम करायला चाललो आहोत त्यामध्ये आपल्याला यश मिळते। उपवास केल्याने शरीर शुद्धी होते, यात्रा केल्याने शरीर बलवान बनते, जप केल्याने मानसिक विकास तर होतोच पण त्याचबरोबर मन निर्भय बनते, संकटांचा सामना करण्याची शक्ती निर्माण होते। अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने भौतिक गोष्टींमध्ये यश मिळते। गरजू लोकांना दान केल्याने धनदौलत व ऐश्वर वाढत जाते। घर बांधल्याने मानसिक समाधान मिळते। रत्न वापरल्याने मानसिक तणावातून मुक्ती मिळते आणि शारीरिक बळ वाढते। धन व रत्न यांचे जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते। दररोज ध्यान म्हणजेच मेडिटेशन केल्याने एकाग्रता वाढते, निर्णय क्षमता वाढून व्यक्ती दृढ निश्चयी बनते। पुष्य, पूर्वाषाढा, रेवती व भरणी या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींनी वस्त्रदान केल्यास लवकरच त्यांचे भाग्य उजळते। रागीट व चिडखोर व्यक्तीने 7 रतिमोती चांदीच्या अंगठीत जडवून घ्यावा। पौर्णिमेच्या रात्री चंद्रहोऱ्यात
चंद्रास नमस्कार करून तो धारण करावा। 16 सोमवारचे व्रत अत्यंत लाभदायी आहे। हातातोंडाशी आलेला घास जर हिरावला जात असेल तर 16 सोमवारचे हे व्रत अवश्य करा। पती पत्नींमध्ये सतत भांडणे होत असतील, मतभेद होत असतील तर त्यासाठी देखील तुम्ही 16 सोमवारचे व्रत करू शकता। जीवनात वारंवार अपयश येत असेल तरी देखील आपण 16 सोमवारचे व्रत आवर्जून करा। रात्री झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओव्या वाचाव्यात, यामुळे शांत आणि गाढ झोप लागते। जेवण केल्यानंतर उष्ट्या हातांनी देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये, यामुळे देव दोष लागतो, बरकत नाहीशी होते, घरात पैसा टिकत नाही। देवासमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊनच जावे। प्रसाद घेतल्यानंतर हात लगेचच धुवून घ्यावे। रोज आंघोळीनंतर एका फुलाला कुंकू लावून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्यदेवांना अर्पण करावे, यामुळे मनोवांछित गोष्टी घडू लागतात। मित्रांनो, जर या छोट्या छोट्या गोष्टींचे तुम्ही पालन केले तर तुमच्या जीवनामध्ये सुख, धन, ऐश्वर्य, वैभव सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।